महाराष्ट्रातील सर्व माझ्या भावांचं माझ्या बहिणींचं माझ्या मित्रांचं आणि माझ्या मैत्रिणींचं ओपन माइंड गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये मन भरून आपलं स्वागत आहे यापूर्वी पण आपण एक व्हिडिओ बघितला होता आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी पुन्हा येईल आणि छान पद्धतीने येईल असं मी तुम्हाला क सुचवलं होतं तर आपण आता आपल्या मिशनवरती लागलेला हो महापारेशन तर आजचा हा पूर्ण जो सेशन आहे सेशन कशावरती आधारित आहे ते तुम्ही थमनेलवरती बघितलेलं आहे की नेमकं यापूर्वी बघा अभ्यास कोणतंही युद्ध असो किंवा अभ्यास असो युद्ध आणि अभ्यास यामध्ये काही असा खास फरक नाही आहे जसं युद्धावर जाताना तयारी पूर्ण जावं लागतं तसंच आपल्या एक्झामला जाताना किंवा परीक्षेला जाताना पण आपल्याला आपल्या तयारीने जावं लागतं ती तयारी करण्याची जी, जी पहिली पायरी असते ती पहिली पायरी की सामोरच्याची शक्ती जाणून घेणं हे सर्वात महत्त्वाचं असतं तर तेच आपण करणार आहे की याचा अभ्यास करण्यापूर्वी आपण हे जाणून घेणार आहे की नेमके याच्यापूर्वी जे पेपर झाले त्या पेपरमध्ये नेमके प्रश्न कोणत्या चॅप्टरमधून आले आणि कशाप्रकारे आले बऱ्याच विद्यार्थ्यांचे बरेचसे प्रश्न असतात बरेचसे मॅसेज पण असतात आता मी हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये डिस्कशन करतो तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम महत्त्वाचा होणार आहे कारण या व्हिडिओनंतर तुमच्या अभ्यासात जर तुमचा अभ्यास अगोदर सुरू असणार किंवा यापूर्वी तुम्ही सुरू केला असेल तर आजच्या या क्लासनंतर किंवा या सेशननंतर ना तुमची अभ्यास करण्याची पद्धत किंवा अभ्यास करण्याची डायरेक्शन चेंज होऊन जाईल कारण की तुम्ही होऊ शकते की तुमची पद्धत चुकीच्या पद्धतीने चालू असते अभ्यास करण्याची तर ते सर्व बरेचसे प्रश्न मी बरेचशा गोष्टी तुमच्याशी शेअर करणार की जेणेकरून त्या गोष्टीचा फायदा तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये होईल आणि त्याचा नक्कीच फायदा तुम्ही करून घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे तर तत्पूर्वी या तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला काय करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन लाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून जेव्हा केव्हा मी अशा प्रकारचा नवीन कंटेंट अपडेट करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं आणि त्यासोबतच जर तुम्हाला माझ्याशी सोशल मीडियावरती जोडायचं असेल तर माझा आयडी रोशन ताजने फॉर यू तो कोणत्याही प्लॅटफॉर्मवरनं तुम्ही माझ्याशी जोडू शकता कारण की तिथे पण मी आपला अपडेट देत असतो तर आज चा जो आपला विषय आहे तो विषय आहे महाट्रान्स्को म्हणजेच महापारेशन तुम्हाला माहित आहे जे विद्यार्थी आय टी आय पास झालेले आपण आय टी आयला घेऊन चाललेला सुरुवातीपासून तर आपण आय टी आयचा अभ्यास करायचा आहे आणि आय टी आयच्या नेमक्याच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या जागा निघणार आहे आणि एकदम मोठी भरती होणार आहे आणि ती भरती तुम्हाला दोन हजार चोवीस सुरू व्हायच्या इलेक्शनच्या पहिले मिळणार म्हणजे मिळणार कारण सरकारला पुन्हा निवडून यायचं असते तर त्यांना आपला जो आकडा आहे रोजगार दिल्याचा तोही वाढवायचा असतो तर त्यामध्ये आता सर्व स्थिर झालेला आहे तर तुम्हाला या जागा आत्ता नक्कीच पाहायला मिळणार तर यामध्ये आपण पूर्ण भ भा, भ भा, भर दिला आहे टेक्निशियन या पदावरती टेक्निशियन आय टी आय एलिजिबल असतात आता काही पोस्ट मध्ये अनुभव लागतो तर अशा वेगवेगळ्या पोस्ट आहे तर आपण मेनली आपण पकडून चालू की आपल्याला जे असिस्टंट टेक्निशियन आहे याला आपण टार्गेट पकडून चालू जवळपास जेवढे टेक्निशियन आहेत तेवढ्याच आपण सिलेबस काय राहील सार करेल तर आजच्या याच्यामध्ये यापूर्वी तुम्हाला माहिती आहे दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरामध्ये पेपर झाले होते महाट्रान्सकोचे म्हणजेच आपल्या महापारेशनचे ज्यामध्ये टेक्निशियनचा ग्रेड फोरचा पेपर झाला होता तर ते दोन पेपर तुम्ही अभ्यास करत असणार तुम्ही यापूर्वी बघितलेले आहे आणि तुम्हाला माहीत पण आहे पण तुम्ही ते फक्त बघितले असणार आणि नसेल बघितले किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करायचं ते ॲप डाउनलोड करायचं ॲपमध्ये जर गेले फ्री स्टडी मटेरियलमध्ये जाऊन बघाल तर तुम्हाला ते फ्रीमध्ये तुम्हाला तिथनं पीडीएफ तुम्ही डाऊनलोड करून बघू शकता जे प्रिवियसमध्ये पेपर झालेले आहे आणि मी वारंवार तुम्हाला सांगितलं म्हणजे वारंवार म्हणजे याच्या क्लास सुरू करण्याच्या अगोदर पण सांगितलं की बघा जेव्हा आपण अभ्यासाला जातो किंवा आपण युद्धावरती जातो युद्ध करत असताना जिंकण्यासाठी पहिले आपल्याला हे माहीत पाहिजे की नेमकं ज्याच्यासोबत आपल्याला युद्ध करायचं आहे नेमकी त्याची शक्ती किती आहे दुसरी गोष्ट की आपली शक्ती किती आहे जर आपली शक्ती त्यांच्यापेक्षा कमी पडत असणार किंवा त्यांच्यापेक्षा त्यांना टक्कर देणारी नसणार तर मग आपल्याला काय काय करावं लागते युक्ती करावं लागते युक्ती जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याजवळ महाराज आहे शिवाजी महाराज तुम्हाला माहिती आहे त्यांच्या त्यांचे सैन्य जरी कमी असले तरी ते आपल्या डोक्याने युद्ध जिंकायचे तर तशाच प्रकारे जर तुमचे तू तु आपला दुश्मन आपला दुश्मन म्हणजे दुश्मनच म्हणायला लागेल जो पेपर आपल्याला द्यायला जायचा आहे तर त्या पेपरला जाताना पहिले हे समजून घ्यायचं आपल्याला की नेमका कोणता टॉपिक वाचायचा आहे कोणता टॉपिक सोडायचा आहे कोणत्या टॉपिकवरती आपल्याला भर दिला पाहिजे तर हे सर्व आजच्या याच्यामध्ये आपण कव्हर करू मग तेव्हा काय होईल तुम्हाला युद्ध करणार करायला जाताना पेपरला जाताना तुम्ही आपल्या पद्धतीने पूर्णपणे तयार राहाल तर त्याच तयारीचं जर तुम्हाला पूर्ण ते जे पेपर झाले आहे दोन हजार सोळा आणि सतरामध्ये त्याचे जर तुम्हाला पूर्ण सोल्युशन पाहिजे असणार आणि मी तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला याचा अभ्यास करायचा असणार तर तुम्हाला जुडायचं आहे तुम्हाला सी एस टी एन्च पॅड कॉम्पिटेटिव्ह या चॅनलवरती या चॅनलवरती आपले मराठीमध्ये पूर्ण ते एम सी क्यू मी एक्सप्लेन केलेलं आहे आणि सर्व काही तुमची गाईडलाईन तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे सी एस टी एन्जपॅडवरती तुम्ही ऑलरेडी जुडले असाल तर काही हरकत नाही नसल जोडले तर आठवणी जुळा आणि हे जे आ, पेपर आहे सोळा आणि सतराचे त्याचे पूर्ण सोल्युशन तुम्हाला या चॅनलवरती प्लेलिस्ट मिळणार तिथे तुम्ही बघू शकता आपला जो मिशन आहे आता महत्त्वाची गोष्ट काय तर बघून घ्या अभ्यास करताना बऱ्याचदा बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन येतात मॅसेज येतात आता माझ्या जे जवळचे ज्यांच्याकडे माझा नंबर आहे ते मला डायरेक्ट कॉन्ट कॉन्टॅक्ट करतात आणि जो आपल्या इन्स्टिट्यूटचा नंबर आहे त्याच्यावरती पण फोन आलेला आहे त्याच्या आपल्या यूट्यूबवरती कमेंट आलेला आहे ॲपवरती मॅसेज आलेला आहे व्हॉट्सअपवरती मॅसेज आलेले या सर्व मेसेजला पकडून आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न हे असतात सर आम्हाला इम्पॉर्टंट चॅप्टर सांगा पहिला प्रश्न जो एकदम चुकीचा आहे जर तुम्ही खरंच बघा माझं काय म्हणणं आहे जर तुम्हाला उडी मारायची असणार तर शंभर टक्के पूर्णपणे उडी मारा नाहीतर तुम्ही बघाल ह मी फॉर्म भरेल आता लक्षात घ्या फॉर्म भरून तो जमाना गेला की मी जॉबवरती गेलो जसे तुमचे काका काकू का आजोबा आई वडील सांगत असतील की नाही बस आम्ही गेलो आणि लागून गेलो पण तो जमाना गेलेला आहे आता जमाना तुम्ही फॉर्मसुद्धा भराल ना तुम्ही पाचशे हजार रुपये जरी भराल फॉर्म भरताना तरी पण तुमची शाश्वती नाही आहे की तुम्हाला तो जॉब मिळणार किंवा तुम्ही त्या जॉबवरती लागणार कारण कॉम्पिटिशनचं असतं आता वाढलेला आहे आणि त्या स्तरानुसार तुम्हाला म्हणजे जे जगाची लेवल आहे त्या ले, लेवलनुसार आपल्याला सामोर जावं लागेल तेव्हाच आपल्याला जे पाहिजे ते आपण मिळवू शकतो तर आता विषय की मग पुन्हा येतो की सर इम्पॉर्टंट टॉपिक सांगा सर इम्पॉर्टंट एम सी क्यू सांगा सर इम्पॉर्टंट नेमका कोणता वाचायचं ते सांगा तर हे असं इम्पॉर्टंट काहीच नसते आता का बरं नसते तर मी तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन करतो कारण की बरेच विद्यार्थी पाहिलं सर मला पण तुम्ही मशीन शिकवा बाकीचं मी पाहून घेईल असे म्हणतात आता तुम्हाला हे तुमचे हे जे भ्रम आहे ना तुमचे हे सर्वच्या सर्व भ्रम मी आज तोडायचा प्रयत्न करणार जेणेकरून तुम्ही प्रॉपर पद्धतीने अभ्यास करा आता पुन्हा तुम्हाला एक चेतावनी देऊन देतो जर माझ्या बहिणी असतील बहिणी म्हणा किंवा माझ्या मैत्रिणी म्हणा किंवा माझ्या बहिणी म्हणा त्यांना एक महत्त्वाची सूचना देतो मी हे सेशन सुरू करण्या अगोदर की जर तुमचा मित्र असेल आता मित्र म्हणजे मराठीमध्ये मित्र म्हणतो आणि इंग्लिशमध्ये आपण त्याला बॉयफ्रेंड म्हणतो तर त्याला सांगा की बाबा माझा पेपर होतपर्यंत माझ्या काही नादी लागू नको कारण जर तुम्ही हा वेळ जर वाया घाल लावला तर असं लक्षात ठेवा की दोन हजार चोवीस म्हणजे ही जर जागा गेली तर डायरेक्ट तुमचं चार वर्षानंतर होऊ शकते तुमचं लग्न होऊन जाणार तोपर्यंत जर लग्न झालं नोकरीवर न लागता तर लक्षात ठेवा आयुष्यभर तुम्हाला भांडेच घासायचे तसंही नोकरीवर लागल्यानंतर पण भांडे घासू शकता परंतु एक आपला स्टेटस असतो कारण की प्रत्येकाला जन्माला आलं तर मरणार आहे हे तर नक्की पण या जन्म आणि मृत्यूच्या मधामध्ये जे काही घडतं ते सर्वात महत्वाचं असतं तर आणि दुसरी गोष्ट आता जे माझे भाऊ भाऊ आहेत किंवा माझे जे मित्र आहेत त्यांना पण सांगून ठेवतो जर तुमची मैत्री नसेल म्हणजेच आपण त्याला इंग्लिशमध्ये गर्लफ्रेंड म्हणतो तिलाही म्हणायचं की तिलाही बाजूला ठेवायचं कारण ही जर तुमची जागा गेली तर तुम्हाला आपल्या महाराष्ट्रात सोडा अख्ख्या जगामध्ये तुम्हाला कुत्र पण विचारणार नाही हे गोष्ट डोक्यामध्ये टाकून ठेवा आणि हेच गोष्ट डोक्यामध्ये टाकून तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा ठीक आहे तर मी आता आपलं सेशन जे मेन पार्ट आहे ते मी मेन पार्ट फक्त माझी चेतावणी लक्षात ठेवा मी काय सांगितलं आणि एकदम महत्वाचं आहे कारण तुम्ही जर म्हणाल हां सर आम दोन मी मॅनेज करले ते असं जगात होत नाही लक्षात ठेवा आपला मेंदू जगात असा एकही मेंदू नाही तयार झाला आहे की जो एका वेळेस दोन काम करू शकणार एका वेळेस एका सेकंदाला मेंदू एकच विचार करू शकतो हे सायन्सनी प्रूव्ह केलेलं आहे तुम्ही काही सायन्स तुम्ही काही चंद्रावरून ना आलेले नाही आहे तुम्ही पण पृथ्वीवरच जन्मले आहे तर त्या कारण तुम्ही काही वेगळे नाही आहे यामधनं हे लक्षात ठेवा ठीक आहे तर आपला विषय विषय जो मुद्दा आहे त्या मुद्द्याकडे बघू बघा आपल्याला पेपर बघायचा आता बघा इथनं सर्व इम्पॉर्टंट आहे सर्व लक्षात घ्या आता यापूर्वी मी एक हिंदी कोर्स लाँच केला होता विद्युत ब्रह्मास्त्र आता मी ते जॉईन करा हे सांगायसाठी मी दाखवत नाही आहे किंवा सांगत नाही आहे मी तुम्हाला सांगत आहे की अभ्यास करताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि कोणते चॅप्टर आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे मी ह्या हा जेव्हा कोर्स डिझाईन केला किंवा जेव्हा मी बनवला होता बनवला होता म्हणजे आत्ता पण रनिंगमध्ये सुरू आहे तर मी त्यामध्ये सांगितलं की एकतीस चॅप्टर आहे आणि आपल्या इलेक्ट्रिकलमध्ये एकतीस चॅप्टरच्या बाहेरचं काहीच येत नाही एकतीस चॅप्टरच्या बाहेरचं काहीच येत नाही तर त्या एकतीस चॅप्टर ॉक्टरलाच घेऊन मी तुम्हाला ॲनालिसिस करून दाखवतो कारण की हा जो कोर्स होता ऑल इंडियामध्ये कोणतीही जागा निघली तरी तुम्ही या कोर्समधून काय करू शकत होते काय करू शकता शकत होते नाही काय करू शकता की कोणतीही एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता पण तो हिंदीमध्ये आहे आता बरेचसे मित्र आहे बरेचशा मैत्रिणी आहे बरेचसे माझे भाऊ आहेत बरेचशा माझ्या बहिणी आहे त्यांचे वारंवार फोन येतात सर ते आम्हाला हिंदी काही कळे ना आता माझंही असं आहे की जे हिंदीमध्ये सुरू केलं कॅमेरा दिसला की माझ्या तोंडात हिंदीच बाहेर पडते मराठी बोलायला मला जाते अडचण कारण आपल्याला सवय कॅमेरा दिसला की माझं तोंड बिलकुल मेंदू सांगतो की नाही तुला हिंदीतच बोलायचं त्याच्यामुळे थोडंसं मराठीमध्ये आहे ना थोडंसं वाकडं वाकडं चालते पण ते सवय होऊन जाईल आता मला बघा आता मी एकतीस जे चॅप्टर सांगितलं होतं त्याचा अनालिसिस तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात घ्या आता जे प्रश्न विचारतात किंवा जे अभ्यास करतात ना नाही मशीन वाचलात बरेचसे तुम्हाला गाईड करतात मशीन वाचा तुमचा पेपर निघून जाईल हा एवढं बेसिक वाचा तुमचा पेपर निघून जाईल पण आता हे सर्व भ्रम आहे ना आजच्या याच्यामध्ये तुमचे तुटून जाईल बघा दोन हजार सोळामध्ये जो पेपर झाला होता त्याची मी क्वेश्चन नंबर इथे डिनोट केलेला आहे या ब्लॉकमध्ये आणि दोन हजार सतरामध्ये झाले होते ते मी ग्रीनवाल्या ब्लॉकमध्ये केला ठीक आहे दोन्ही ब्लॉक वेगळे आणि इकडे जे दिले आहे हे पूर्ण चॅप्टरचे नाव दिले आहे हे काय पूर्ण चॅप्टरचे नाव आहे जे मी एकतीस चॅप्टर सांगितलं त्याच्या बाहेर पेपर जाऊ शकत नाही किंवा जात नाही तर हे मी तुम्हाला प्रूफ पण करून दाखवतो आणि तुमच्या लक्षात पणेल आता काय वाचलं पाहिजे आणि काय सोडलं पाहिजे मी सविस्तरपणे डिटेल सांगतो होऊ शकते आपला क्लास थोडासा व्हिडिओ थोडासा मोठा राहील पण त्याच्याशी आपल्याला काही संबंध नाही कारण आपल्याला आपलं जीवन घडवायचं आहे आणि तुम्ही आपलं जर जीवन घडवाल तर तुमच्या नंतरची जी येणारी पिढी आहे त्यांचंही जीवन आपआप काय होईल घडवलं जाईल तर हे सर्व तुमच्या हातात आहे आणि तुमच्या मा आय बापाचे जे स्वप्न आहे ते तुमच्यावरतीच डिपेंड आहे कारण की ते आता करू शकत नाही कारण की त्यांची वेळ गेली आहे तर ते, ते तुम्हाला करून दाखवायचं आहे आणि जर तुम्हाला खरंच कर्ज पेडायचं असणार आपल्या आई वडिलांचं तर मन लावून अभ्यास करा अभ्यास करा आणि फक्त अभ्यास करा एवढंच माझं म्हणणं राहील तर बघा पहिला चॅप्टर जो आहे पहिला चॅप्टर आहे सेफ्टी आता बघा किती इम्पॉर्टंट आहे कोणत्या कोणत्या गोष्टी तर दोन हजार सोळामध्ये जर बघितलं तर सेफ्टीचा एकही प्रश्न विचारला नाही परंतु दोन हजार सतरामध्ये एक प्रश्न विचारला आणि एक प्रश्न म्हणजे तुम्हाला माहिती आहे जी मिरिट लिस्ट लागते तुम्ही बघितली असेल बऱ्याचशा एक्झाम दिल्या असणार फक्त एका मार्कानी म्हणजे सुरू होतो आणि संपून पण जातो म्हणजे समजा पन्नासचा ऑफ असणार तर एकोणपन्नास वाल्याचा त्या लिस्टमध्ये नावच राहत नाही म्हणजे नेमक्या एका मार्काने किंवा एका प्रश्नाने पूर्णच्या पूर्ण आयुष्य अख्खा आपलं बदलून जाते तर किती इम्पॉर्टंट होऊ शकते हे तुम्ही समजून घ्या बघा सेफ्टी प्रॅक्टिस सोळामध्ये नाही आला पण सतरामध्ये त्याचा एक प्रश्न आला ठीक आहे म्हणजे याचा अर्थ की यालाही तुम्हाला सोडता येणार नाही त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियनचे जे हँड टूल आहे ते सोळामध्ये एकही प्रश्न नाही आला परंतु सतरामध्ये तीन प्रश्न आले सतरामध्ये किती प्रश्न आले तीन प्रश्न आले तर विचार करा की सोळामध्ये जे विद्यार्थी विचार करून गेले अरे टूलचे तर आले नाही टूलचे तर आले नाही तर आताही येणार नाही तर मग आपण काय करू याला सोडून देऊ ज्यांनी सोडले त्यांचे तीन प्रश्न आता हे जे मी नंबर टाकले ना पन्नास नंबर म्हणजे काय आहे की प क्वेश्चन नंबर पन्नास जर तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून बघाल तर तुमच्या लक्षात येईल त्याच्यानंतर तीन म्हणजे काय तर प्रश्न क्रमांक तीन म्हणजे प्रश्न क्रमांक तीन तेवीस आणि बेचाळीस हे जे प्रश्न आहे कोणत्या चॅप्टरमधले आहे या दुसऱ्या चॅप्टरमधले आहे हँड टूलमधले त्याच्यानंतर जर तुम्ही सामोरं बघितलं बेसिक इलेक्ट्रिसिटी जो आपला बेसिक पाय इथे तीन तीन प्रश्न विचारले इथे दोन प्रश्न विचारले चला ठीक आहे याला काही विषय नाही आहे त्याच्यानंतर जे बेसिक डी सी सर्किट राहते डी सी सर्किट म्हणजे तुमचा रेजिस्टन्स आहे तुमचं रेजिस्टन्सची व्हॅल्यू काढणं सिरीज पॅरल कॉम्बिनेशन करणं तुमचा करंट लॉ लावणं एल लावणं केसीएल लावणं या पद्धतीचे जे आहे जे नेटवर्क तेरामध्ये पण येतात ते सर्व डी सी सर्किटमध्ये आहेत तुम्ही जर बघितलं दोन हजार सोळामध्ये जवळपास जर तुम्ही बघितलं तर हे तीन तीन सहा आणि एक सात प्रश्न विचारले जवळपास किती प्रश्न सात पण तुम्ही जर बघाल तर सतरामध्ये फक्त आणि फक्त एकच प्रश्न विचारला म्हणजे कोणी जर असं समजून गेलं की नाही डी सी सर्किटमध्ये मी आता बस डी सी सर्किट केलं की माझे मागच्या वेळेस सात आले त्यावेळेस पाच जरी आले तर माझं कवर येईल पण ते सातही नाही आले पाचही नाही आले तो किती आला एक प्रश्न आला म्हणजे इथंही आपलं फसलं गणित त्याच्यानंतर सामोर जर गेलं मॅग्नेटवरती एक प्रश्न सोळामध्ये विचारला आणि एक प्रश्न सतरामध्ये पण विचारला चाला याला पकडून चालू त्याच्यानंतर कॅपॅसिटर पण किती महत्वाचा भाग आहे तुम्हाला माहिती आहे पण सोळामध्ये फक्त एक विचारला आणि सतरामध्ये तर एकही प्रश्न आलेला नाही त्यानंतर सेल अँड बॅटरीवरती सोळामध्ये एकही प्रश्न नाही सतरामध्ये दोन प्रश्न आले एसी सर्किट जो की आपल्यासाठी एकदम महत्वाचा आहे कारण की आपण जे काही ज्या कंपनीमध्ये चाललो हो, ती आपली ट्रान्समिशन जी कंपनी आणि त्याच्यामध्ये डी सी पण ट्रान्समिट होतो पण ते पर्सेंटेज त्याचे कमी आहे पूर्ण एसी ट्रान्समिट करतो मग आपल्याला बरेच असे पण म्हणतात की जर ट्रान्समिशन आहे ना तर मग मला जनरेशन आणि ट्रान्समिशन छान शिकवा त्याच्यातनंच मला प्रश्न येईल मी त्याच्यातनं तुमचा माझा पेपर मी पूर्ण कव्हर करेल पण हाई भ्रम तुमचा आज तुटणार आहे बघा कसं तर सांगतो मी सेल अँड बॅटरी एकही प्रश्न आला नाही सोळामध्ये परंतु सतरामध्ये जर बघितलं तर जवळपास सहा प्रश्न आले सहा म्हणजे ज्याने सोडला त्याचा एकदम तिथे डिचूच झाला असं पकडून झाला सामोर ए सी फंडामेंटल थ्री फेजमध्ये एकही प्रश्न आला दोन्ही वर्षात काही हरकत नाही ए सीचा जरी आला कारण की हे दोन्हीही चॅप्टरमध्ये काही फरक नाही आहे आठ आणि नऊमध्ये काही फरक नाही आहे आठ आणि नऊ सारखं आहे फक्त आठमध्ये सिंगल फेज आहे आणि नऊमध्ये काय थ्री फेज होता तर आपण पकडून चालू की एक याच्यामध्ये विचारला आहे तरी चला पक काही हरकत नाही आता त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आपला आहे की मशीन जे विद्यार्थी मला म्हणजे दहाव्या चॅप्टरपासनं आपण मशीन शिकवतो सतराव्या चॅप्टरपर्यंत म्हणजे दहा ते सतराव्या चॅप्टर पूर्ण मशीन आहे त्याच्यामध्ये ए सी आली डी सी आली सिंगल फेज आला थ्री चाला, आ, अल्टरनेटर आला म्हणजे जनरेटर आला सर्व ए एसी जनरेटर डीसी जनरेटर सर्व आलं त्यामध्ये दहा पासून सतरा पर्यंत आता बरेचशा विद्यार्थ्यांचं असं असते बऱ्याचशा म्हणजे मी बघतच आलो नाही बघतच आहो आणि बघतच राहील पुन्हा समोर की सर मशीन करून द्या हम बाकी का देख लेंगे गे तो हम बहुत टॅलेंटेड आहे श्रीफा मी मशीन नाही है तो मशीन नाही जमताय तर आता ज्यांनी मशीन करून गेले होते सोळामध्ये त्यांचं खूप छान साधलं तुम्ही जर बघाल तर जवळपास याच्यातले मॅक्झिमम प्रश्न मशीनचे होते मॅक्झिमम म्हणजे जवळपास जर तुम्ही अंदाज लावला तर वीसच प्रश्न मशीनचेच होते म्हणजे अर्धा पेपर त्या मशीनवरतीच आला होता असं आपण जवळजवळ म्हणू शकतो परंतु हाच स्ट्रॅटेजी घेऊन किंवा हाच प्लॅनिंग करून जर तुम्ही सतरामध्ये पेपर दिला तर सतरामध्ये काय झालं असतं की फक्त तुम्ही बघितलं तर ट्रान्सफॉर्मरचे दोन प्रश्न त्याच्यानंतर जे तुमची डीसी मशीन आहे त्याचा एकही प्रश्न नाही त्याच्यानंतर डीसी जनरेटरचा फक्त एक प्रश्न ठीक आहे त्याच्यानंतर डी सी मोटारवरती एकही प्रश्न नाही त्याच्यानंतर थ्री पेज इंडक्शन मोटरचे दोन प्रश्न त्याच्यानंतर सिंगल पेज थ्री पेज थ्री पेजचा एकही प्रश्न नाही अल्टरनेटर म्हणजेच थ्री पेज आपला जनरेटर त्याचा फक्त एक प्रश्न आणि सिंक्रोनस मोटरचा एकही प्रश्न नाही म्हणजे जे मशीन करून गेले ना ते दोन हजार सतरामध्ये गणले असतील सरळ सरळ म्हणून तो कटअप काय होतो खाली येतो तो मग तुम्हाला आता इथपर्यंत हे लक्षात येत आहे कॅरे जर तुम्ही सांगत आहे तर आम्हाला जर भीती वाटतं घाबरायचं कारण नाही आपल्याला फक्त अभ्यास करायचा आहे अभ्यास तुम्हाला हेच सांगायसाठी की तुम्ही सोडून देता ना सोडायचं काहीच नाही आहे ना काय काय नाही सोडायचं कोणते कोणते चॅप्टर आहे तर माझा अभ्यास आणि अनालिसिस तुमच्या आता आज लक्षात येईल पुन्हा आपण समोर बघू जसं पावर जनरेशन जनरेशन जे जसं आपलं जनरेशनच्या पण जागा निघतात मग बऱ्याच वेळा म्हणतात की सर जनरेशनचा अभ्यास करून गेला की तिचेच प्रश्न येईल असं काही नसतं बघा तुम्हाला सामोरं सांगतो मी आता बघा जनरेशन सोळामध्ये एवढे सहा प्रश्न आले होते पण सतरामध्ये काय झालं त्याला पण डिच्चू मिळाला त्याचा एकही प्रश्न नाही विचारला त्याच्यानंतर ट्रान्समिशन ज्याच्या आता आपल्या वॅकन्सी आणि ज्या ठिकाणी आपण जॉब करायला चाललो तो आहे आपला ट्रान्समिशन आणि सोबत डिस्ट्रीब्युशन एम सीबीचा डिस्ट्रीब्युशनचा पार्ट आहे ट्रान्समिशन आता ट्रान्समिशन आहे म्हणजे ट्रान्समिशनचे प्रश्न विचारणार असं नाही आहे इलेक्ट्रिकल मध्ये एकतीस टॉपिक आहे आपल्याजवळ किती टॉपिक आहे एकतीस तर दोन हजार सोळामध्ये दोनच क्वेश्चन विचारले आणि सतरामध्ये एकही प्रश्न नाही विचारला जेव्हा की त्याच कंपनीचा आपण जॉब वरती चाललो त्याच कंपनीचा आपण पेपर द्यायला म्हणून ठेवू नका की तुम्हाला जनरेशन ट्रान्समिशन वाचलं की जमून जाईल असं जमणार नाही तुम्ही जर बघितलं सोळामध्ये पूर्णपणे सतरामध्ये पूर्णपणे त्यावरती झिरो समोर पण आपण कव्हर करून घेऊ बघा वायर जॉईंट अँड सोल्डरिंग राहते सोळामध्ये नाही सतरामध्ये एक प्रश्न आला बघा एक प्रश्न आला म्हणजे तोही आपल्यासाठी काय एकदम इम्पॉर्टंट कारण की एक प्रश्न म्हणजे मी सांगितलं एक प्रश्न म्हणजे तुमचा कट कटअप लागला की विषय संपला समजा तिथे त्याच्यानंतरचा खालचा मार्ग तुमच्या लिस्टमध्ये कुठेही दिसणार नाही एवढा तो कट कटअपट टू कारण की याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग राहते आणि पॉईंटचं वेरिएशन राहते ठीक आहे बघा समोर केबल्स किंवा अंडरग्राऊंड केबल्स सोळामध्ये एकही नाही आला सतरामध्ये एक प्रश्न आला होता त्याच्यानंतर सर्किट ब्रेकर किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही ज्या ट्रान्समिशनमध्ये चालले तिथे सर्वात इम्पॉर्टंट तुमच्या लाईन आणि कंडक्टरच्या व्यतिरिक्त जर सर्वात इम्पॉर्टंट जर पार्ट कोणता असणार तर तो, तो राहते तुमचा स्विच गिअर स्विच गिअर म्हणजेच त्याला सर्किट ब्रेकर आणि त्यामधले रिले कारण की प्रोटेक्शन सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे त्यामध्ये कारण की फक्त तुम्ही ट्रान्समिशनमध्ये काय होणार आहे की लाईन एक सप्लाय दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणार आहे घेऊन जाणार आहे म्हणजे काही गाडीचे डबे लावायचे नाही आहे तिथं कंडक्टरनी जाणार आहे जात असताना की मधात कोणी बसलेलं नाही किंवा मधात टोल नाका पण नाही आहे तर तिथे जो काही प्रॉब्लेम होईल रोडवरती जो काही ॲक्सिडेंट होईल त्या ट्रा ट्रान्समिशन लाईनच्या तर त्याला वाचवायसाठी आपल्याला एक सर्किट ब्रेकर रिले हवा ला लागतं म्हणजे किती इम्पॉर्टंट पार्ट आहे पण तुम्ही जर बघितलं सोळामध्ये एकही एक प्रश्न नाही सतरामध्ये पण एकही एक प्रश्न नाही म्हणजे हे इथून एवढं तु, तुमच्या डोक्यात चाललं असणार की पेपर काढणारा याचा विचार नाही करत की नेमकी वॅकन्सी कुठची आहे तो याचा विचार करतो का नाही इलेक्ट्रिकलचा सब्जेक्ट आहे ना तर मी इलेक्ट्रिकलचा कुठूनही पेपर काढील आणि कुठेही काढणार आणि तुम्हाला हेही तुम्हाला एक सांगून देतो की पेपर काढणारा एक व्यक्तीनं पन्नास प्रश्न पेपर काढणारे पन्नासच्या वर लोक असतात आता त्यांचे कोणाचे किती प्रश्न फसतात ते डिपेंड करते की ते प्रश्न सिलेक्ट करणाऱ्यांवर ठीक आहे सामोर इल्युमिनेशन सोळा सतरा दोन्ही याच्यामध्ये शून्य प्रश्न शून्य प्रश्न विचारले त्यानंतर मेजरमेंट सोळामध्ये तीन प्रश्न सतरामध्ये तीन प्रश्न चाला ॲज अन ॲव्हरेज हा एक चॅप्टर आहे की ज्याच्यामध्ये जवळपास सारखे विचारले त्याच्यानंतर जी बेसिक वायरिंग आहे सतरामध्ये विचारले सोळामध्ये एकही प्रश्न नाही विचारला आणि जे अर्थिंगचा टॉपिक आहे तुम्ही जर बघितलं सोळामध्ये एकही प्रश्न नाही एकही विचार करा अर्थिंग तो इम्पॉर्टंट आहे पण बेसिक लेवलवरती येतो तो पण सोळामध्ये एकही नाही सतरामध्ये जर तुम्ही बघितलं तर भरभक्कम असे सहा प्रश्न आले किती प्रश्न आले सहा ना आपण जनरली अर्थिंगला काय करतो इग्नोर करतो अर्थिंग आपल्याला असंच वाटतं अर्थिंग आहे ना प्लेट अर्थिंग पाईप अर्थिंग संपला अर्थिंग असं आपलं म्हणणं राहते पण ते तसं नाही आहे बऱ्याचशा गोष्टी आहे त्याच्यामध्ये शिकण्यासारख्या आणि लक्षात ठेवण्यासारख्या तो सहा प्रश्न किती कधी आले होते सतरामध्ये म्हणजे हाई टॉपिक आपल्यासाठी इम्पॉर्टंट त्याच्यानंतर जे अप्लायसेन्स आहे अप्लायन्सेस म्हणजे आपल्या घरी फॅनवरती प्रश्न येतात कधी वॉशिंग मशीन कधी ड्रिल मशीन असे जे प्रश्न येतात ना जे अप्लिकेशनमध्ये पण येतात तर त्यावरती पण सोळा सतरामध्ये एकही प्रश्न नव्हता आला त्याच्यानंतर बेसिक इलेक्ट्रॉनिक्स सोळामध्ये एक प्रश्न आला आणि सतरामध्ये असं डब्बा भरून दिल्यासारखं दिलं जवळपास सात प्रश्न सात नाही आठ प्रश्न फक्त बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचे आले त्याच्यानंतर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स पहिले पण आला होता आणि तो नेहमी येणार पण बेसिकचे प्रश्न येतात डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये पहिले चार आले नंतर तीन आले त्याच्यानंतर जे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आहे सोळामध्ये एकही नाही आला आणि सतरामध्ये म्हणजे असं समजा की तुम्हाला जसं सोळामध्ये मशीनचा डब्बा भरून दिला होता तसाच तुम्हाला सतरामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा डब्बा भरून दिला म्हणजे तुम्ही जर बघितलं आठ आणच बारा बारा तीन पंधरा जवळपास पंधरा प्रश्न दोन हजार सतरात आले फक्त इलेक्ट्रॉनिक्सचे ज्याच्याकडे तुम्ही खोलून पण बघत नाही आणि त्याचं तोंडही बघत नाही तुम्ही बरेचसे विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स जे दिसलं की त्यांचं नाक तोंड जमा होते आणि त्याच्या नाकातून डोळ्यातनं पाणी निघणं पण सुरू होऊन जाते सर हे काय आपल्याला जमीन आणि हे काय आम्ही करणार नाही आम्ही इलेक्ट्रिकल जेव्हा इलेक्ट्रिकल शिकणार पण हे लक्षात घ्या इलेक्ट्रिकलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स पण तेवढाच भाग आहे आणि तेवढाच इम्पॉर्टंट पण आहे तर तुम्हाला हेही सोडता येणार नाही सामोर ए सी डी सी ड्राईव्ह आहे त्याचा एकही प्रश्न नाही विचारला खुशीची गोष्ट आहे कारण त्याच्यामध्ये काही खास टॉपिक नाही आहे आता सोळामध्ये काय झालं कम्प्युटरचे दोन प्रश्न विचारले आहेत तेरावा आणि चौदावा जो प्रश्न होता ते सोळामध्ये विचारला पण हे कम्प्युटर आपल्या सिलेबसमध्ये येत नाही ना पण कसा आहे पेपर काढणार दिमागामध्ये काय येणार हे आपण ठरवू शकत नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही अदरमध्ये जो टाकला मी नववा प्रश्न हा ॲक्च्युली जनरल नॉलेजच्या प्रश्नासारखा आहे कसा आहे जनरल नॉलेज जी केचा प्रश्न राहतो ना त्या त्यासारखा म्हणजे हा प्रश्न असा होता की नेमका आपण कोणता रोबोट वापरतो आपल्या शिक्षणामध्ये असं विचारलं होतं जनरलचा प्रश्न होता तर तो आपल्या इलेक्ट्रीमध्ये नाही पकडू शकत आपण त्याला थोडंसं बाहेर ठेवून देऊ कारण की रोबोटिक्सचा प्रश्न झाला तर असे दोन तीन प्रश्न आले तर हे काही तुमच्या एकट्यासाठी येणार नाही आहे हे सर्वांसाठी येणार आहे आणि सर्वांचे हे सुट चुकणार आहे चुकणार आहे किंवा सुटणार आहे आता अंदाजी मारू शकत नाही कारण की आपल्याकडे काय निगेटिव्ह मार्किंग ठेवलेली आहे एकदम छानपणे आता बघा या सर्व अॅनालिसिस म्हणून तुमच्या हे लक्षात आलं की पेपर या एकतीस चॅप्टरच्या बाहेर जाणार नाही एक ती चॅप्टरच्या बाहेर जाणार नाही तर आता अभ्यास तुम्ही कुठूनही करा आता तुम मलाच फॉलो करा असं नाही आहे बऱ्याचदा काय होतं की एखादा मास्तर शिकवतो हो तर श नव्याण्णव पोरांना आवडतो पण शंभर हवा एखादा पोरगा राहतो त्याला नाही पटत नाही समजत त्या सरांचं तर काही हरकत नाही तुम्हाला ज्यांचं समजते फक्त आता तुमचं इथून कॉन्सेप्ट क्लिअर झाले की तुम्हाला वाचावं पूर्णच लागेल तुम्हाला कोणताही पाठ सोडता येणार नाही कारण की प्रत्येक पाठ किती इम्पॉर्टंट आहे हे तुमच्या लक्षात आलं आणि आता जो पुन्हा तिसरा पेपर येणार दोन हजार तेवीसमध्ये तर त्या पेपरमध्ये नेमके प्रश्न पुढचे तर ते पेपर झाल्यानंतर आपण अनालिसिस करू पण सध्या आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि तो या एकतीस चॅप्टरला पकडून करायचा आहे याच्यामध्ये कोणताही पाठ सोडण्यासारखा नाही आता बघा पुन्हा आता जर तुम्ही एकतीस चॅप्टर वाचणं सुरू केलं तर अपला इलेक्ट्रिकल वारा 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 आपला इलेक्ट्रिकल समुद्र एवढा मोठा आहे मी वारंवार हा सेंटेन्स वापरतो की आपला इलेक्ट्रिकल समुद्र एवढा मोठा आहे आणि तुम्ही आयुष्यभरही वाचत राहाल ना तो कधीच संपणार नाही कारण हे जे एकतीस चॅप्टर तुम्हाला दाखवले ना एका एका चॅप्टरचे माझ्याकडे तीन तीन किलोचे पुस्तक आहे एका एका चॅप्टरचे म्हणजे एकतीस चॅप्टरचे मी एकतीस पुस्तकं दाखवू शकतो तुम्हाला तेही किलो किलो चार चार किलो दोन दोन किलोचे तर एवढे पुस्तक अजून माझ्यासाठी पूर्णपणे वाचणं झालेलं नाही आणि तुमच्यासाठी आता मग बघा मग आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर घाबरावताय घाबरायचं कारण नाही तुम्हाला फक्त इथे हे समजून घेण्याची गरज असते की नेमकं तो वाचायचं कुठचं जसं तुमचं मशीन आहे मशीनचे माझ्याकडे पाच पाच किलोचे दोन पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये मी पूर्णच्या पूर्ण जर वाचत बसेल मशीन तर माझं आयुष्यभर संपवणार आणि जे अजूनपर्यंत माझं संपलेलं नाही आहे तर तुम्हाला हे शोधायचं राहते की नेमकं त्या चॅप्टरमधले नेमके कोणत्या टॉपिकवरती प्रश्न येते आता तेच मी सांगायचं काम तुम्हाला करणार आहे आणि हेच ह्याच पद्धतीने मी पूर्ण तुम्हाला गाईड करणार आहे पण तेही कोणत्या चॅनलवरती सी एस लॉन्च लाँच पॅड या चॅनलवरती कॉम्पिटेटिव्हवाला चॅनल जॉईन करायचं त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन तर तुमचा इथे क्लिअर झाला आहे की पूर्ण वाचायचं आहे लक्षात पण पूर्ण वाचायला तुमचं आयुष्य निघून जाईल तसं करायचं जा नाही आहे नेमके प्रश्न कोणत्या टॉपिक वरती येत आहे यापूर्वी कोणत्या टॉपिकवरती आलेले आहे ते बरोबर टॉपिक तुम्हाला बाहेर काढून त्याचा अभ्यास करावा लागेल ठीक आहे आणि पुस्तक कोणतं पाहिजे हे विचारायचं जर झालं तर एका पुस्तकाने इथे काम होत नाही अशी पुन्हा कमेंट करू नका मेसेज करू नका फोन कॉल करू नका सर आम्हाला इम्पॉर्टंट पुस्तक सांगा इम्पॉर्टंट प्रत्येक पुस्तक आहे आणि एका पुस्तकाने इथे काम होत नाही तुम्हाला मल्टिपल पुस्तकं यूज करावं लागेल कारण कोणतंच असं पुस्तक नाही आहे जे परिपूर्ण तयार झालेलं आहे या कॉम्पिटेटिव्ह करता कारण प्रत्येक पुस्तकामध्ये जे टॉपिक गाळलेले असतात पण आपलं काम गाळ नाही आपण बिना चाळणीने डायरेक्ट आपण दूध टाकत असतो असं मधात चाळणी वगैरे हो लावत नाही त्याच्यामुळे आपल्या ह्याच्यामध्ये सर्व आपण प्रोव्हाइड करतो बघा सामोर नहीं। नहीं आता हा प्लॅनिंग तुमचा क्लिअर झालेला आहे काय करायचं काय नाही करायचं तुमच्या लक्षात आलं आता नेमकी तुमची स्ट्रॅटेजी तुमची पहिली पायरी क्लिअर झाली आता पहिले स्वतःचा स्वतः तुम्ही एक प्लॅन तयार करा एका पेपरवरती लिहून घ्या की नेमकं का मला काय करायचं आहे किती मार्क घ्यायचा आहे आता तुमचं हे गाईडलाईन माझ्या 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 लेवलवरती अशाच प्रकारे सुरू राहील आणि ते तुम्ही जिथं अभ्यास करता तिथे चिपकवून घ्या फालतूगिरी पूर्णपणे सोडून द्या कारण फालतूगिरी जर केली तर तुमची ला तुमचं आयुष्य फालतू होणार आहे हे बिलकुल शंभर टक्के माझ्याकडनं लिहून घ्या आणि तुमचे मित्र असणार किंवा तुम्ही असणार तुम्ही म्हणाल की मी जागा निघल्यावर अभ्यास करतो किंवा मी फॉर्म बघतो नोकरीवर हो लागतो तर तो असं होणार नाही मी आताही शपथपत्र शंभर रुपयाच्या स्टाम्प पेपरवर तुम्हाला अपिडेविट करून देऊ शकतो असं होणार नाही आणि असं होऊ शकणार नाही कारण कॉम्पिटिशनचं स्तर आता चंद्रावरती गेलेलं आहे कारण आपण पुन्हा आपल्या चंद्रयान गेलाय आहे नावरती त्यामुळे ते कॉम्पिटिशनला तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि आता जम्मून अभ्यासाला बिरा फालतूगिरी पूर्णपणे सोडून द्या ठीक आहे तर मग आता तुम्हाला करायचं काय या पेपरचे पूर्णच्या पूर्ण सोल्युशन तुम्हाला सी लॉन्च लॉन्चपॅट या चॅनलवरती उपलब्ध आहे आणि तिथे जर जाऊ बघाल प्लेलिस्ट आहे व्यवस्थितपणे अभ्यास कसा करायचा कसा केला पाहिजे सी क्यू कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं पाहिजे हे ते तुमच्या पूर्ण लक्षात येईल आणि सोबत रोज तुम्हाला उठलं की तुम्हाला एक रोज टेस्ट मिळणार मराठीमध्ये आता आज ज्या दिवशी व्हिडिओ अपलोड होत आहे ते ना तेव्हापासून तुम्हाला रोज टेस्ट मिळणार त्या टेस्टमध्ये मराठीमध्ये प्रश्न राहील दहा प्रश्न रोज मिळतात त्याची क्वीज राहते रोज क्वीज द्यायची शंभर शंभर मग दहा प्रश्न राहते वीस मार्क्ससाठी त्याच्यामध्ये तुम्हाला प्रयत्न करा की पैकी दहा मार्क्स आलेच पाहिजे म्हणजे पैकी दहा प्रश्न सुटलेच पाहिजे आणि जर चुकला तर दिवसभर त्या प्रश्नाच्या मागे लागायचं उत्तर शोधायचं काम करायचं जेव्हा तुम्ही याच्या मागे हात धुन बघा हात धुवून लागा म्हणजे चोवीस तास अभ्यास करा असा त्याचा अर्थ होत नाही तुम्ही दोन चार पाच तास जरी दिले पण जे तास देता ते बिलकुल पूर्णपणे द्यायचे नाही तर तुम्ही म्हणाल मी पाच तास पुस्तक घेऊन बसतो आणि दोन तास जर मी मोबाईल विचकतो तर ते काहीच होऊ शकत नाही हे तुम्ही लक्षात घ्यायचं आणि होती तिथपर्यंत ते सोशल मीडिया पूर्ण उडवूनच टाका तुमच्या काहीच कामाचं नाही त्यांना काही तुमचं भलं होणार नाही आहे भलं होईल तर फक्त आणि फक्त तुमच्या अभ्यासाने आणि तो अभ्यास मग तुम्हाला मग तुम्ही जावंही येऊन जालो तुम्ही ज्या मुली आहे तुम्ही त्या वडिलांच्या घरी जा चालल्या जाल नोकरी लागली की आणि तुम्ही मुलं तुम्ही सासऱ्याच्या घरी जा चालले जाल म्हणजे तुम्ही जावंही व्हाल आणि मुली जर माझ्या मैत्रिणी असतील तर त्या पूर्ण मुली होऊन जाईल मग तुमची तुमची हट्ट हट्ट पुरवायसाठी तुमचे गव्हर्मेंट तुमचं बिलकुल हजरच राहते तर तुम्ही अभ्यास करा छानपैकी आणि मी माझ्या पद्धतीने जेवढं मार्गदर्शन होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो आणि इथे हे सेशन थांबवतो या सेशनमध्ये जर तुम्हाला पुन्हा काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न मांडा कारण की तुम्ही जोपर्यंत प्रश्न मांडणार नाही तोपर्यंत तुमच्या अडचणी माझ्या माझ्या लक्षात येणार नाही आणि अडचणी जर तुमच्या माझ्या लक्षात नाही आल्या तर तुम्ही कोणत्या डॉक्टर जर जाऊन बसले तर तुमच्या बिमारीचा इलाज होणार नाही कारण तुम्ही जर सांगणारच नाही माझं दुखत कुठे आहे तर देणारा औषध देणार कसं त्याच्यामुळे मला सांगा की नेमका तुमच्या अडचणी काय आहे तुम्हाला कशा पद्धतीची गाईडलाईन पाहिजे कशा पद्धतीचे तुम्हाला व्हिडिओ लागतील किंवा असं तुम्ही सांगा म्हणजे मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकेल आणि बाकीचं तर त्या चॅनलवरती तुम्हाला कंटिन्यू अभ्यासाचा भाग चाललेला आहे तर इथे मी काय करतो या या सेशनला काय करतो थांबवून देतो तत्पूर्वी तुम्हाला काय करायचं आहे जाण्यापूर्वी जर व्हिडिओ आवडला असेल आणि सेशन तुमचं असं वाटलं असेल की नाही आपलं आयुष्य इथनं बदलू शकते तर आठवणीने व्हिडिओला काय करा एक लाईक करा तुमच्या जवळच्या मित्रांपर्यंत मै मित्र असो मैत्रीण असो तुमचा भाऊ असो बहीण असो ज्यांना अभ्यास करण्याची इच्छा आहे त्यांना आठवणीने या व्हिडिओ शेअर करा आणि त्या चॅनलला पण जुडायला सांगा सी एस टी लॉन्चपॅड कॉम्पिटेटिव्ह या चॅनलवरती आणि जर पुन्हा काही तुमच्या मनामध्ये राहिलं काही चुकलं भुललं असेल किंवा तुम्हाला अधिर अतिरिक्त पुन्हा काही पाहिजे तर आठवणीने कमेंट करा कारण की कमेंट मी तुमची एकही सोडत नाही प्रत्येक वाचतो आणि इम्पॉर्टंट असलं तर मी तुम्हाला रिप्लाय पण देतो आणि मोठी जर असली कॉम्प्लिकेटेड तर मी त्याच्यावरती एक व्हिडिओचं नवीन सेशन दिलं आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथे मी या व्हिडिओला व्हिडिओला म्हणजे आपल्या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो धन्यवाद जय महाराष्ट्र